सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. नमस्कार, मी प्रिया, आपण पाहताय न्यूज 24. सह्याद्री घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात. अयोध्येत श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त महायुती सरकारने रेशन कार्ड धारकांना आनंदाचा शिधा व त्यासोबतच वस्त्र उद्योग विभागामार्फत अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबांना मोफत साडी देण्यात निर्णय घेतला आहे. कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या प्रथम महिला आमदार स्नेहलता कोले यांच्या हस्ते कोपरगाव येथील येवला रोडवरील उल्हास पवार यांच्या स्वस्त धान्य दुकानात शिधा पत्रिका धारकांना आनंदाचा शिधा व मोफत साड्यांचं वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जामखेड तालुक्यातील यावर्षी अल्पसा पाऊस झाल्याने आतापासूनच पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील बहुतांश तलाव कोरडेच पडले आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे. 3 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असून विहिरी अधिग्रहणासाठी 5 गावांचे 6 प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल झाले आहेत. पाण्याबरोबरच जनावरांचा चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनलाय. पॅन कार्डवरून बनावट क्रेडिट कार्ड तयार करून त्या माध्यमातून 75,000 खरेदी करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. व्याजासह 84,000 रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार राहुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. किरण बाजीराव चिंदे असं फसवणूक झालेल्याचे नाव असून त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील स्मशानभूमी परिसरातील मुळा नदीपात्रात 50 ते 52 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळून आलाय. पाण्यावर तरंगताना हा मृतदेह आढळून आला. या प्रसंगी तालुका पोलीस ठाण्यात कळवण्यात आले आहे. सध्या टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती. रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढील बातम्या. दिल्लीला कूच करू पाहणाऱ्या पंजाब हरियाणातील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ प्रहार जनशक्ती व शेतकरी संघटनेच्या वतीने नेवासा ते श्रीरामपूर असा भव्य ट्रॅक्टर मोर्चा काढलाय. पोलिसांनी येथील बाजार समितीसमोर मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकऱ्यांनी विरोध झुगारून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेलाय. श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील सोमवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास दोघांनी पाण्याची बाटली घेण्यासाठी बहाण्याने हॉटेल चालकाला बनावट नोट दिली. यावेळी नोटेबाबत हॉटेल चालकाला संशय आल्याने त्याने तत्काळ बेलवंडी पोलीस ठाण्यात माहिती दिली. त्यानंतर अवघ्या काही वेळातच पोलिसांनी दोघांना 5,80,000 रुपयांचा बनावट नोटीस अटक केली आहे. जिल्ह्यातील 2 गटविकास अधिकारी व 3 सहाय्यक गटविकास अधिकारी यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली आहे. कोपरगावचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी व अकोलेचे पांडुरंग कोल्हे तसेच नेवासाचे सहाय्यक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर, संगमनेरचे संदीप वायाळ, राहुरीचे अनंत परदेशी यांना 3 वर्ष जिल्ह्यात पूर्ण झाल्याने त्यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बदलीचे आदेश निघाले आहेत. या अधिकाऱ्यांच्या जागेवर कोण येणार याकडे लक्ष लागले आहे. पत्नीला मारहाण करत छताला दोरी बांधून गळफास लावत तिचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुरी खुर्द येथील ही घटना घडली आहे. पत्नीनेच पतीविरोधात पोलिसात तक्रार दिली आहे. पतीचे अन्य काही महिलांशी अनैतिक संबंध आहे. पत्नी घरात काम करीत असताना पती तेथे आला, लाथाबुक्क्याने मारहाण करीत शिवीगाळ केली, स्वतःची दोरी छताला बांधून पत्नीला गळफास देण्याचा प्रयत्न केला. पीडित महिलेची सासू व शेजारी व्यक्तींनी धाव घेतल्याने जीव बचावल्याने पत्नीने दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे. पतीच्या फिर्यादीवरून पतीविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक आणि शारीरिक अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा शहरातील होंडराव चौक येथे घडली आहे. मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज डांगे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणी मागासवर्गीय संघटनांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर निषेध सभा घेतली. बहुजन समता पार्टीचे राज्य पदाधिकारी वसंतराव सकट यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. शेकडो महिलांसह समाज बांधव यावेळी उपस्थित होते. तर मागण्यांचे निवेदन पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व तहसील वाघमारे यांना देण्यात आले आहे. सदर टॉप 10 न्यूज या बातमीपत्रात इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.